संपूर्ण जगाला हादरविलेल्या कोरोना महामारीवरील अद्याप लस मिळाली नसून या दरम्यान बेळगाव शहरामध्ये दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी कोणते सामाजिक अंतर न पाळता बाजार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी देखील संसर्गाचे भय कमी झालेले नाही. सामाजिक अंतर व मास्कचा देखील उपयोग नागरिक करत नसल्याचे दृष्टीस पडत आहे. पोलिसांनी लॉकडाऊन वेळी जी कारवाई केली होती ती पुन्हा कारवाई करण्यात यावी, त्यामुळे सामाजिक अंतर मास्क घालून नागरिक सुरक्षित राहू शकतात. आज महालक्ष्मीची पूजा असल्याकारणाने नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. झेंडूच्या फुलांचा आज मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो, त्यासाठी बाजारपेठ भरली आहे. सार्वजनिक नागरिक मास्क न घालताच फळे, फुले, ऊस, केळीचे गड यांची खरेदी करण्यात गुंतले आहेत असे चित्र निदर्शनास येत आहे. त्यामुळे बाजारपेठात नागरिकांची मोठी गर्दीच दिसून येत आहे. COVID-19 मार्गसूचीचा फज्जा चुडवण्यात आला असून अधिकारी देखील बेजबाबदारीने वागत आहेत. बेळगाव प्रशासन आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्षपणामुळे नागरिकांतून आक्रोश व्यक्त केला जात आहे.